राजकुमारी आता तुम्ही बसा, मी तुम्हाला झोका देते. किती वेळा सांगितलं, केवळ रेणुका म्हणा, नाहीतर मी तुमच्या सोबत खेळणार नाही. हो चुकलं रेणुके, आता तू बस. नाही हो, मला तुम्हाला झोका द्यायला खूप आवडतं. तुमचं झालं की मग मी बसे. शिपायांनी महाराजांना जर सांगितलं की राजकुमारीच्या मैत्रिणी त्यांना झोका द्यायला लावतात, तर महाराज आम्हाला शिक्षा देतील. ते काहीही सांगणार नाहीत, आणि सांगितलं तरी पिताश्री काहीही बोलणार नाही. त्यांना माहितीये मला काय आवडत ते. तुम्ही निश्चिंत राहा. भोजन करून घेऊ आणि मग परत खेळूया. आज मी तुमच्यातलं भोजन करणार आणि तुम्ही माझ्याकडचं खायचं. अय्या खरंच मला पण खाऊन बघायचंय. शांत बसून दे, आपण हे नाही खाऊ शकत. आपली तेवढी पात्रता नाही, आणि तुम्हीही आमचं गरीबच अन्न नका खाऊ. हो का, मग मी काहीही खाणार नाही. रुसू नको ना ग रेणुके. मला तुम्ही असं बोललेलं अजिबात आवडलं नाही. तुम्ही मला तुमच्यातली सखी मानता ना, मग हा भेद नको. तुम्ही जर माझ्याकडचे भोजन खाणार असाल तरच मी तुमच्या सोबत बसेन. बर चुकलं आमचं. सगळे बोला चुकलं चुकलं चुकलं. चल आता भोजन करूया. शरयू का नाही आली? शरयू तर आपल्या मामाच्या गावी गेली. अशी अचानक